गेल्या 4 वर्षांमध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांना झुलवत ठेवले, आशेचे गाजर दाखवले आहे. शेतकऱ्यांचे पूर्ण समाधान करण्यात मोदी सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. या सरकारला मताच्या माध्यमातून उत्तर देण्याची ही वेळ आली आहे. पंतप्रधान मोदी सध्या माझ्या व्यक्तिशः टीका करून जनतेची दिशाभूल करत आहेत, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. शेवगाव येथील नेवासा रोडवरील धूत जिनिंगमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, RPI, कवडे गट व मित्रपक्षाचे अहमदनगर दक्षिणचे लोकसभेचे उमेदवार संग्राम अरुणकाका जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पवार बोलत होते. नवी फेरीच्या ठिकाणी आणली पाहिजे आणि ती नवी फेरी आणण्याच्यासाठी आम्ही संग्रामला या ठिकाणी उभं केले. माझी आपल्या सगळ्यांना आग्रहाची ठिकठिकाणी आम्ही तरुण माणसं दिली. नवी फेरीचं नेतृत्व आम्हाला तयार करायचं आहे आणि ते नेतृत्व आम्ही तयार करतो आहे, त्यासाठी हे सगळे कष्ट करण्याची भूमिका आहे. आणि ते जे नेतृत्व आम्ही तयार केलं ते पक्षातलं पक्षासाठी काम करणारं, पक्षाच्या साठी फडेलची भूमिका घेणारे आणि लोकांची अशी बांधिलकी ठेवणारे, उद्या मला नाही मिळालं तर मी चाललो दुसरीकडे असं नाही. जायचं असेल घर सोडायचं नाही, उगा सकाळ दुपार संध्याकाळ असं घर धनी बदलायचं, हे वागणं बरं ना हो, असं करू नये का, लोक काय म्हणतात त्याच्यामध्ये. आणि म्हणून माझी विनंती आहे की इथं तत्वाने वागणारा पुढच्या पिढीच्या माध्यमातून लोकांच्या हिताची जप. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नरेंद्र घुले पाटील हे होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार चंद्रशेखर घुले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजश्री घुले, आमदार अरुणकाका जगताप, आमदार संजय वाकचौरे, आमदार पांडुरंग अभंग, निर्मला मालपाणी, शारदा लगड, मेघा कांबळे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप काका ढाकणे प्रमुख उपस्थित होते. यावेळी जनशक्ती मंचाचे ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे व जिल्हा परिषदेच्या सदस्या हर्षदा काकडे यांनी संग्राम जगताप यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, इंदिरा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष करण ससाणे, कपिल पवार, संदीप वर्षे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष सुनील लोंढे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा स्नेहलता फुंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण पाटील लांडेंसह मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. SP 24 तास साठी आलिम शेख, शेवगाव.